स्वागत आहे. तर हा केक पाहताय ना, तुम्ही सुद्धा हा केक बनवू शकता. इतका सोप्पा केक आहे. हा केक बनवण्यासाठी सिलिकॉनचे मोल्ड वापरतात, पण आपण इथं विदाऊट मोल्ड शिवाय हा केक बनवलेला आहे आणि घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत मी सांगितलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, तर तुम्हाला समजेल. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. तर इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे. यातलं 200 ग्रॅम चॉकलेट आपल्याला लागणार आहे. या पद्धतीत बारीक करून घ्यायचं किंवा किसणीने किसू पण शकताय. तर हे सर्व बारीक करून घेत आहे. आपल्याला हे मेल्ट करायचं आहे. आता हे सर्व करून घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं. आता हे चॉकलेटचे भांडे त्यावरती ठेवून हलवत राहायचं जोपर्यंत हे चॉकलेट मेल्ट होत नाही तोपर्यंत. तर आता इथे मेल्ट झालेलं आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं व्यवस्थित झालेलं आहे. इथे क्रीम फेटताना जे बाउल वापरतो तेच बाउल आपण इथे वापरणार आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे सिलिकॉनचे मोल्ड मिळतात, ते न वापरता आपण याच्यामध्ये केक बनवणार आहे. तर इथं लक्षात ठेवा, थंड झाल्यानंतर या बाउलमध्ये हे मिल्ट चॉकलेट टाकून घ्यायचं. व्यवस्थित त्याला चमच्याच्या मदतीनं लावून घ्यायचं, व्यवस्थित पसरवायचे, जेणेकरून जेव्हा आपण हे थंड झाल्यानंतर बाउलमधून बाहेर काढतो तेव्हा व्यवस्थित निघेल. आता हे फ्रीजमध्ये नॉर्मल टेम्परेचरवरती 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं. आता हे थंड झाल्यानंतर दुसरी लेयर्स चालू करत आहे. डबल लेयर दिल्यामुळे पिनाटा केक मजबूत बनतो. आता ही दुसरी लेयर्स पण चांगली व्यवस्थित द्यायचं. आता इथे दुसरी लेयर्स पण लावून झालेली आहे. याला 40 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं. त्यानंतर आता इथे काढून घेणार आहे. तर हलके असे प्रेस करायचे, तर इथे अजिबात घाई करायचं नाही. एकदम हलक्या हाताने काढून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकताय खूप छान निघालेला आहे. तर मी अशाच पद्धतीत याच पद्धतीत बनवून घेतलेला आहे दुसरा पण. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे चॉकलेट वगैरे ठेवू शकताय, किंवा कोणाला द्यायचं असेल तर गिफ्ट ठेवू शकताय सरप्राईज म्हणून. याला सरप्राईज केक सुद्धा म्हणतात. दुसरा भाग आहे जे की मी याच पद्धतीत बनवलेला आहे. तर चॉकलेटच्या साह्यानं याला चिटकवून घ्यायचं. त्यानंतर रिबीन बांधून घेत आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करू शकताय. तर इथे व्हाईट कलरचे चॉको चिप्स लावून घेत आहे. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याला बनवू शकताय. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही टायमिंगचा वापर करून हा केक बनवला तर तुमचा केक खूप चांगला होईल. वरच्या सर्व साईडला लावून घेणार आहे.
रिबिन्सच एक छोटंसं फूल बनवलेलं आहे चॉकलेटच्या मदतीनं, ते पण चिटकवून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकताय केक हा घरच्या घरी बनवल्यासारखा अजिबात वाटणार नाही, तुम्हीही करू शकताय. जो स्वतः बनवलेला आनंद आहे तो वेगळाच असेल, तर नक्की करून बघा. एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाहीये. तर आजचा हा विदाऊट मोल्ड शिवाय बनवलेला पिनाटा केक किंवा सरप्राईज केक तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Thank you.